10 तारखेपासून 24 तारखेपर्यंत चिंचवड विधानसभेमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पक्षाच्या वतीने. याच्यामध्ये नगरसेविका त्या भागातल्या मायाताई बारणे यांनी पुढाकार घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांशी भेटून त्यांनी अशा प्रकारचं नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या निमित्ताने ते करत आहेत आणि पक्षाच्या वतीने सर्व पक्षाचे पदाधिकारी या संदर्भात त्यांच्याबरोबर आहेत आणि संपूर्ण चिंचवड विधानसभेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतो आहे. यामध्ये नागरिकांना जे जे शासकीय कागदपत्र लागत असतात ते शासकीय कागदपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय कार्यालयांमध्ये जावं लागतं. तर त्यांना एकाच छताखाली हे सगळं उपलब्ध व्हावं ही एक प्रामाणिक इच्छा आणि भूमिका देखील दादांची होती. म्हणून आपण हा कार्यक्रम संपूर्ण चिंचवड विधानसभेत घेतो आहे. आमचा प्रयत्न चालला आहे की दादांना उद्घाटनासाठी आमंत्रित करतो आहे, परंतु दादांच्या वेळेनुसार त्या आपण राष्ट्रवादीचे जे जे नेते आहेत त्या सर्वजणांना आपण बोलवतो. 10 तारखेला किवळे, रावेत आणि मामुर्गी ह्या भागामध्ये चर्चमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे, सेंट जोसेफ चर्चमध्ये. त्यानंतर 14 तारखेला चिंचवड आणि वालेकरवाडी या भागातील नागरिकांसाठी आपण चैतन्य सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेतो आहे. त्यानंतर 18 तारखेला काळेवाडी, रहाटणी, पिंपळे निलक आणि पिंपळे सौदागर या भागातील नागरिकांसाठी आपण बालाजी लॉन्सला घेतो आहे. 19 तारखेला थेरगाव, वाकड, नेरे, मारुंजी, काळेवाडी, ताथोडे, पुनावळे या भागातील नागरिकांसाठी संतोष मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेतो आहे आणि त्याची सांगता आपण शेवटी सांगवी या भागामध्ये करतो आहे, जिथं नवी सांगवी, जुनी सांगवी आणि पिंपळे गुरव हा भाग असणार आहे. आणि तो कार्यक्रम देखील आपला कारवार समाज मंगल कार्यालयामध्ये आहे. 10-15 वर्ष झालं आमचं घर राजकारणामध्ये काम करतं आहे. ते का इच्छा आहे प्रामाणिक कार्यकर्त्यांची पण आमची स्वतःची पण की एक पाऊल आपण पुढं टाकायला काही सांगत नाही. पक्ष त्यावेळेस जो निर्णय घेईल, कारण ती परिस्थिती आत्ता सांगू शकत नाही. महायुती होती का सेपरेट लढतात, ज्यावेळेस पक्ष तो निर्णय घेईल त्यावेळेस निश्चितच आम्ही देखील मागणी करतो.